नमस्कार दर्शको, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विशेष करून कोरोनाच्या हे जी आपल्याकडे लागण सुरू झालेली आहे, प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला आता जवळजवळ 50-55 दिवस उलटून गेले. त्या 50-55 दिवसामध्ये शासनानं काय केलं, लोक काय करतायत आणि लोकांची भावना काय झालेली आहे आणि एकंदर काय परिस्थिती निर्माण झाली यावर आपल्याला चर्चा करायची आहे आणि यावर प्रकाश टाकायचा आहे. विशेषत्वाने एक लक्षात आलं की ह्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना बऱ्याच वेळेस असंही लक्षात आलं की शासन देखील गोंधळलेलं आहे, प्रशासन गोंधळलेलं आहे आणि त्यामुळे लोकांचे आतोनात हाल झाले. विशेष करून जे परप्रांतीय लोक आहेत किंवा अडकलेले जे लोक आहेत आपल्या घरापासून दूर, त्यांच्या परतीचा मार्ग मात्र परतीची व्यवस्था किंवा परतीचा मार्ग त्यांचा खूपच दुष्कर झाला आणि त्रासदायक झाला. शेकडो किलोमीटर लोक पायी निघाले आणि शासनानं तर बऱ्याच व्यवस्था केलेली होती, त्यांच्या ई पासची व्यवस्था किंवा शासनाच्या वतीनं रेल्वेची व्यवस्था, बसेसची व्यवस्था, पण या सगळ्यामध्ये खूप गोंधळाची परिस्थिती होती. एकाने तर सांगितलं की बा मी सगळा प्रयत्न केला, माझे पैसेही संपत आले, माझ्या मिशेवटी 1000 रुपये उरले आणि माझ्या लक्षात आलं की शासन माझ्यासाठी काही करणार नाही आहे आणि म्हणून तो त्याच्या बायकापोरांना घेऊन 1100 किलोमीटर पायी प्रवासात निघाला होता. असे बरेच लोक निघाले. राजस्थानला एक ग्रस्त पोहोचला, त्याच्याकडे बैलगाडी होती, एकच बैल होता, त्यानं त्याच्या सगळा तो संसार त्या गाडीवर टाकला, बायका लेकरांना गाडीत बसवलं, एक बैल आणि तो स्वतः ती गाडी ओढत 1100 किलोमीटर राजस्थानमध्ये पोहोचला. यामध्ये झालं काय की मग जनतेची खरी अशी एक भावना झाली की नाही सरकार आमच्यासाठी काही करत नाही आहे, होत नाही आहे, पण खऱ्या अर्थानं शासन याबाबतीत फार गंभीर आहे. महाराष्ट्र शासन गंभीर आहे आणि खंबीर देखील आहे. खंबीरपणे त्यांनी पावलंही उचलली, परंतु गल्लत इथे झाली की शासन आणि प्रशासन यांच्यातला समन्वयामध्ये कुठेतरी अभाव, खूप मोठा गॅप पडला आणि त्यामुळे या जनतेच्या नशिबी ही सगळा वनवास त्यांच्या नशिबाला आलेला आहे. ई पासच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, त्यामध्ये इतका गोंधळ झाला की 25 मार्चपासून तर 5 मेपर्यंत फक्त हे वैद्यकीय प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये जवळपास 12 ते 14 अमेंडमेंट जी आर निघाले आणि मग एवढ्या प्रमाणात जी आर आल्यानंतर जसजशी परिस्थिती येऊ लागली त्याप्रमाणे शासन त्यामध्ये दुरुस्त्या करत गेलं. परंतु एवढ्या प्रमाणामध्ये जेव्हा जी आर पोहोचत गेले आणि पास इश्यू करण्याचं काम हे जिल्हा प्रशासनाकडे आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांच्याकडे होतं, विशेष करून महानगरामध्ये कमिशनर ऑफिसला आणि छोट्या नगरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे. आधीच प्रशासनाच्या यंत्रणेवर इतका मोठा ताण, त्यात रोज नवीन येणारे जी आर याचा अभ्यास करणंही त्यांना होत नव्हतं किंवा त्याच्याकडे लक्ष देणंही त्यांच्याकडे झालं नाही आणि म्हणून खूप मोठा गोंधळ या ई पासच्या संदर्भामध्ये झाला. एक उदाहरण सांगतो की पुणे कमिशनरने सांगितलं की हा पास आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे तुम्ही कोणाच्या कार्यकक्षेत येतं हे सामान्य जनतेला कुठे माहिती आहे. दुसरा प्रकार, 8 मेला एक महाराष्ट्र शासनाने जी आर काढला की जे परराज्यामध्ये जाणारे जे मजूर आहेत त्यांचं वैयक्तिक मेडिकल करण्याची गरज नाही आणि ते जेव्हा रवाना होतील त्यावेळेस सगळ्यांची यादी करायची आणि त्यांचं ते तर डिजिटल थर्मामीटरने त्यांना चेक करून एकच सगळ्यांची यादी करून त्याला सर्टिफाय करायचं आणि म्हणून मग ज्यांनी पास काढायचे होते आमच्यासारखी मंडळी जी ह्या कामात मदत करत होती त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट अटॅच केले नाही आणि 2-3 दिवस रिव्ह्यूमध्ये गेलं आणि नंतर तो पास रिजेक्ट झाला. का तर म्हणे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नाही. त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं की याची गरज नाही असं असं शासन आदेश आलेला आहे, पण तो आदेश त्यांनी रेफर केलाच नाही. झालं काय की अशा पास मिळवण्यामध्ये 2-3 दिवस रिव्ह्यूमध्ये चाललं. मग ही बाब आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांच्या ट्विटरवर आणि फेसबुकवर की शासनाचा आणि प्रशासनाचा अशा पद्धतीचा समन्वयामध्ये अभाव आहे, त्यामुळे लोकांना त्रास होत आहे, तुम्ही जातील यामध्ये लक्ष घ्या आणि त्यावर ॲक्शन झाली इमिडिएट. मग याचं सगळं विकेंद्रीकरण करण्यात आलं ह्या ई पासच्या संदर्भामध्ये आणि स्पष्ट आदेश पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला महाराष्ट्र शासनाकडून पोहोचले आणि 10 तारखेपासून मग अशा पद्धतीनं पासची प्रक्रिया फास्ट झाली. काही काही वेळेस असं झालं की पास रिजेक्ट झाला आणि त्याचं कारण काय तर काहीच नाही, रिझन दिलेलंच नाही, विनाकारण पास रिजेक्ट झाले.
ह्या सगळा प्रकार मग आम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला आणि मग आदेश निघाले आणि 11 तारखेपासून ही ई पासची प्रक्रिया मात्र खूप गतिमान झाली. एक अनुभव तर असा आला की 3:14 आम्ही ॲप्लिकेशन केलं आणि 3:15 आम्हाला पास. यामुळे झालं काय की परप्रांतीय सैरभैर झाले, भयभीत झाले आणि लाखो लोक पायी आता मुंबई ठाण्याचे पुण्याचे लोक तर ॲटो रिक्षा घेऊन 11-1100 किलोमीटर प्रवासावर निघालेले. असाच अनुभव आमच्या औरंगाबादमध्ये काही 12-14 उत्तर प्रदेशचे भाष्टा येथील मजूर होते, त्यांना जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही ही सगळी प्रक्रिया करत होतो आणि आम्हाला ह्या अडचणी येत गेल्या. मात्र आम्ही हा पिक्चर सोडला नाही. JNC City News याचा पूर्ण प्रशासनाशी संघर्ष केला आणि त्यांना पास मिळवून दिला आणि मग ह्या सगळ्या मंडळींना एका वाहनामध्ये मिनी बसमध्ये आम्ही बसवलं. ती मिनी बस आम्ही सॅनिटाईज केली, सगळ्यांना पूर्ण सॅनिटेशन केलं पॅसेंजरचं, त्याला बसवलं आणि बसवून मग त्यांना सगळ्या सूचना दिल्या. आणि ती बस जेव्हा रवाना झाली त्यावेळेस काय सांगावं तुम्हाला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आणि जेव्हा ही मंडळी जौनपूर जवळच्या बाष्टा गावी पोहोचली त्या ठिकाणी कोण स्वागत झालं त्यांचं काय सांगायचं तुम्हाला. आणि महाराष्ट्र शासनाला त्यांनी धन्यवाद दिले, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले, JNC City News धन्यवाद दिले. तर मित्र, एकंदर अशी परिस्थिती असली तरी शासनावर किंवा प्रशासनावर हमारे पिताजी है, हम अपने गाँव में आ चुके हैं और महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रशासन और JNC News ने हमारी बहुत मदद की है हमें अपने गाँव भेजने के लिए. थैंक यू. जय हिंद जय भारत के नारा लगा दो. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. हे संकट अनाहूतपणे आलेलं आहे, या संकटाची पूर्ण ओळखही झालेली नाही आणि म्हणून जसजशी परिस्थिती समोर येते आहे तसं तसं शासन आणि प्रशासन त्याच्यावर उपाययोजना करत आहे आणि त्यांच्या परीनं ते सर्वांना मदत करण्याच्या भूमिकेतून करत आहे. मात्र थोड्याशा समन्वयाच्या अभावामुळे हा गोंधळ झालेला आहे. पण जे कोणी सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी असतील जे ह्या लोकांना मदत करतायत यांनी पॅनिक न होता ज्या काही क्युरीज येतात त्या क्युरीज क्लिअर करून त्या लोकांची मदत करायची सोडू नका. आम्ही मदत केली, आम्ही त्यांना घरी पोहोचवलं आणि आम्हाला आज अभिमान वाटतो कोरोना योद्धा असल्याचं. मी, माझा सहकारी, माझा पार्टनर मयूर आणि त्या मजुरांचे येथील कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांनी परिश्रम घेतले आणि त्यांना आम्ही सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं. त्यांनाही सांगितलं की घरी पोहोचणं हे उद्देश नाही, तुम्ही सुखरूप आणि कोरोना न घेऊन जाता घरी पोहोचायला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही ते केलं. सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की तुम्हीसुद्धा हे काम करत असाल कुठेही खचून जाऊ नका. तुम्हाला काही अडचणी आल्या आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन. धन्यवाद. एक दिन मोहब्बत ओढ़ कर एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम तेरे नाम पर फिर तू तकल्लुफ छोड़ कर फिर तू झुका करके नजर रखना मेरे कांधे पे सर जिंदगी कुछ तो बता जिंदगी अपना पता जिंदगी तारों भरी एक रात में तेरे खत पढ़ेंगे साथ में कोरा जो पन्ना रह गया एक कांपते से हाथ में थोड़ी शिकायत कर ना तू थोड़ी शिकायत मैं करूं नाराज बस ना हो ना तू जिंदगी कुछ तो बता जिंदगी अपना पता जिंदगी